मला सकल मराठा समाजाचा कुठल्याही ओबीसी सर्वसामान्य ओबीसी बांधवाला विरोध नाही हे मला इथं सर्वप्रथम सांगायचे परंतु जे मंत्रिपदावर आहेत आणि जे मंत्रिपदाची शपथ घेताना कुठल्याही समाजाबद्दल द्वेष बाळगणार नाही किंवा कुठल्याही समाजाबद्दल विशेष महत्त्व दाखवणार नाही ही जी शपथ मंत्री भुजबळांनी घेतलेली आहे त्या शपथेचा भंग करून ते मराठा समाजाला विरोध करतात हे घटनाविरोधी आहे हे, हे त्यांनी घेतलेल्या शक्तीच्या विरोधात आहे म्हणून आमचा त्यांना विरोध आहे आणि त्यांनी जर या सभेला यायचा असेल या मेळाव्याला यायचं असेल तर त्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग या सभेला आलं पाहिजे त्यावेळेस आमचा त्यांना विरोध नसणार आहे परंतु ते सरकारी लवाजाम्यासह येणार आमच्या टॅक्समधल्या पैशावरूनच उदळपट्टी करणार आणि मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करणार ओबीसीतूनही विरोध करणार आणि ओ बी सीच्या बाहेरच्या प्र बाहेर जे ई एस बी सी आणि एस सी बी सी आरक्षण दिलं होतं त्यातूनही ते विरोध करणार त्यांनी पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणाला सुद्धा विरोध करणाऱ्या वकिलांचा जाहीर सत्कार तिथं बारामतीच्या जवळ असलेल्या इंदापूर या सभेत केलेला आहे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत कधी म्हणायचं ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार नाही आणि पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणालासुद्धा यांनीच चॅलेंज करायला लावलं आणि त्या वकिलांचा सत्कार केला यावरून त्यांची फक्त मराठा भूमिका समोर येते म्हणून त्यांच्या भूमिकेला विरोध आहे आणि त्यांच्या सभेमध्ये एका जबाबदार मंत्र्याच्या सभेमध्ये कुराडी काठ्या कोयत्याची भाषा केली जाते आणि त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची परिस्थिती आहे मराठा आणि ओबीसी वाद लावून त्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा साथा आहे म्हणून त्यांच्या या भूमिकेला विरोध आहे नेमकं काय करणार तू सभेच्या अनुषंगाने आम्ही लोकशाही पद्धतीनं त्यांचा निषेध करणार आहोत आणि त्यांनी मंत्री एकतर त्यांनी येऊच नाही आणि जर त्यांना यायचं असेल तर प्रशासनाला राज्य शासनाला माझी विनंती ही सभाच रद्द करावी कारण जर एक जबाबदार मंत्री असं वर्तन करत असेल एका विशिष्ट समाजाबद्दल एका मोठ्या समाजाबद्दल द्वेष पसरत असेल तर हे राज्यघटनेला धरून नाही म्हणून ही सभा रद्द करावी एकतर किंवा भुजबळांनी त्या सभेला येताना राजीनामा देऊन यावा नसता आम्ही लोकशाही मार्गानं त्यांना विरोध करू तसेच महात्मा गांधीजींच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही अन्नत्याग किंवा निषेध आंदोलन आम्ही तिथं करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट